नमस्कार, क्रिश टॉक या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक सूचनापत्र आले आहे. या सूचनापत्रात YCMU मुक्त विद्यापीठाच्या शैक्षणिक सत्र 2020-21 या सत्रात ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायची आहे अशा विद्यार्थ्यांसाठी सूचनापत्र आले आहे. चला तर मग सूचनापत्र पाहूया. ऑनलाईन प्रवेश वेळापत्रक शैक्षणिक सत्र 2020-21. कुलगुरू यांचे मान्यतेनुसार यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक मार्फत राबविण्यात येत असलेल्या शिक्षणक्रमांची शैक्षणिक सत्र 2020-21 ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया दिनांक 21 जुलैपासून खालील वेळापत्रकाप्रमाणे चालू होत आहे. तर येणाऱ्या 21 जुलैपासून तुमचे ऑनलाईन ॲडमिशन स्टार्ट होणार आहे, लक्षात घ्या. 21 जुलै ॲडमिशनची मुदत 21 जुलै ते 31 ऑगस्ट, म्हणजेच विद्यार्थ्यांना फक्त 1 महिना ॲडमिशनसाठी मुदत दिली आहे. जे विद्यार्थी उशिरा ॲडमिशन घेतील अशा विद्यार्थ्यांना एक्स्ट्रा फाईन भरावा लागेल. इथे पाहू शकता, सप्टेंबरपासून तुम्हाला 100 रुपये जास्त द्यावे लागतील. अपेक्षा करतो की सर्व विद्यार्थी 21 जुलैपासून ॲडमिशन घेतील. जे विद्यार्थी 12वी पास झालेले आहेत, ज्या विद्यार्थ्यांना मुक्त विद्यापीठाची डिग्री पाहिजे आहे अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर ॲडमिशन करून टाका. आपल्या जवळच्या स्टडी सेंटरला कॉल करा, कॉन्टॅक्ट करा, ऑनलाईन ॲडमिशन करून टाका. ज्या माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. YCMU मुक्त विद्यापीठाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व नवीन अपडेट मिळून जातील. अजून काय तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर खाली व्हिडिओला कमेंट करा, मी रिप्लाय नक्की देईन. कोरोनामुळे घरीच रहा. धन्यवाद. जय हिंद.